नमस्कार मी निकेत खामणकर आपणा सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार एकवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे पाच वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्र हो इथून पुढील तीन तासामध्ये या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस हवामान हो खात्याचा सतर्कतेचा इशारा सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा मित्र जवळपास तीन आठवड्याच्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा मान्सून न वापसी केली आहे म्हणजे एकंदरीत की मान्सून हा सक्रिय झाला आहे यानंतर आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान हो खात्याकडून देण्यात आला आहे आजपासून पुढील पाच दिवस कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पुढील तीन तासात मराठवाडा दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे हवामान खात्यानं जारी केलेल्या सुधारित माहितीनुसार पुढील तीन तासात घाट परिसरात मुळे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळू शकते आज सकाळपासूनच या परिसरामध्ये काळ्या ढगांनी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळत आहे याशिवाय मराठवाड्यात नांदेड लातूर उस्मानाबाद बीड परभणी जालना या जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यानच्या काळात विजांच्या गडगडासह गर वेगवान वाऱ्याची शक्यता आहे या ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारा वाहणार आहे त्यामुळे नागरिकांनी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे